मित्रांनो, आम्ही आज निघालोय एका शूटला. शूट विशेष आहे कारण बैल ही विशेष आहे. तमाम महाराष्ट्रात असा गाव नाही तिथं या बैलाचं नाव नाही. तुम्हाला अंदाज आलाच असेल, हजारो हृदयाची धडकन असलेल्या बैलाचं निघालोय आम्ही भेट आहे. बैल इकडं आहे आत्ता वाटे गावला. तर जाऊन आज विषय घेऊया तो बैल घडला कसा ह्याच्याविषयी आपण बघूया. पण तुम्ही रस्ता पाहता, हे खूप एका साईडला रोड आहे आणि एकदम म्हणजे डोंगर, डोंगराच्या लगत एक वस्ते तिथं हा बैल आहे. हॅलो मित्रांनो, ज्या जागेवर येतं त्या छोटे छोटे वासर आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. या काय चालू आहे आत्ता? काय चाललंय आता वैरण काढी. मित्रांनो, हा मित्रांनो, मोठा लक्ष आलोय वाटेगाव मध्ये. आत्ता खायला घातले ना त्याला? खायला घातले जरा. चालेल मग हो घेऊया. हा मोकळ्याने गप्पा मारू थोड्या. चला घेऊया. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, बैलगाड्यांची आपण म्हणतो आहे परंपरा मोठी आहे. त्या परंपरेतील सगळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट बैल कुठला असं नाव विचारलं तर बैलाचं नाव येतं लक्षा, मोठा लक्षा. तर त्याला घडवणारे उत्तम चव्हाण उर्प भाऊ आपल्या बरोबर आहेत. तर आज त्यांना विचारूया नक्की कसं काय घडवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते उत्कृष्ट जॅकीसुद्धा होते गाडे पळवणारे. तर विचारूया सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल. नमस्कार भाऊ. नमस्कार. आत्ता लक्ष किती वर्षाचा आहे म्हणला तुम्ही? लक्ष 18 वर्षाचा आहे. होय. बरं, तुम्ही बैलगाड्या चालवाय कधी सुरुवात केली? मी 15 वर्षाचा असल्यापासून ड्रायव्हर शिकायला शिकलो. होय. म्हणजे पण तुमच्या स्वतःचा बैल होता 15 वर्षात का कसं काय? नाही, असंच कोणाची बैल हाणायचं गाडी. पुन्हा एक 4-5 वर्षाने आपली स्वतःची बैल झाली. होय. मग आपली स्वतःची हाणायला लागली गाडी. बरं, तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस कुठली बैल होती तुमच्याकडे? सुरुवात केली त्या टायमाला सोन्या होता. पुन्हा शिवा म्हणून एक बारक वासर होत दुसरं पहिलं, ती पण पळत होत चांगलं. सातवाडीचाही एक नंबर केलेलं वासर होत मध्ये. होय. आणि तुम्ही सुरुवात केल्यानंतर म्हणजे घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आले की बाबा कर नको करू काय सांगितलं? घरचे काय विरोधच होत की बारक होतो मी त्या टायमाला, काय तरी लागेल काय होईल, पुन्हा कोण नाही लागले आपल्याला, परिस्थिती गरीब आपली. हो. त्यामुळे बसून द्यायची नाही, पण मी चोरून जायचो अड्ड्याला बसायचं पळवायची गाडी. बर, याच मग. तुम्ही ज्यावेळेस पळवायला सुरुवात केला त्यावेळेस कुठली बैल पळायची? ठीक आहे, आमचं सोन्या, दुसरी मोठी मोठी बैल पळत होती की बोंद्र्याची पळत होती, पुन्हा जेपी बाजी बैल होती, अशी बरीच नामांकित जोड्या होत्या पहिल्या. त्या टायमाला आपलं आपण बघायला जायचो, म्हणजे लागत 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 नाद असा लागलाच. भाऊंच एक वैशिष्ट्य सांगतील हे, नि महाराष्ट्रातील जी सुवर्ण काळ म्हणजे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आपण बैल म्हणतो ती सगळीच पळवलीत. कुठली कुठली बैल पळवलीत ती सांगा प्रेक्षकांना. पण
आता सगळी बैल पळली, पशुवा सुंदर पळविला, सोन्या पळविला, पुन्हा त्यो पशुसावेज सोन्या म्हणतात त्यो पळविलाय, बाज्या पळविला, फिस्तूल पळविला, बरीच बैल पळविली. जेवढी देणार नसतील एवढी बैल मी हाणली. बरोबर बरोबर. जिंतीचा सोन्या बी पळवला. जिंतीचा सोन्या पळविलाय. बर, आता तुम्ही ज्या वेळेस पळवत होता त्यावेळेस तुम्हाला काय जाणवायचं, म्हणजे बैल एवढी सगळी मोठी होती ती, तर तुम्हाला काय जाणवायचं त्यावेळेस, म्हणजे बैल कशा पद्धतीनं पळली पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं शिकवण पाहिजे हे तुम्हाला समजायचं का त्यावेळेस? समजत होत. कसं व्हायचं, बैल असा इकडे तिकडे जाणार नाही पाहिजे, नीट पळणारा बैल पळतो चांगला, मग इकडे तिकडे जाणारा बैलाला नादा लाज लागायचा, तो देऊन टाकायचा आपण बैल, विकून टाकायचा. बर, ज्यावेळेस तुम्ही ही नामांकित बैल पळवायची त्यावेळेस तुम्हाला कुठला बैल आवडायचा त्यावेळेस? मला त्यावेळेस सगळ्यात सोन्याचा आवडायचा, जिंतीचा. बर, मग मित्रांनो, एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आणि सर्वाधिक आपण म्हणू एकत्रित फायनल घेतलेला 1, 2, 3 नंबर सोन्याचा येतो. मला आता न्यायचे पाठीमागं, जो बैलगाडी क्षेत्रातील आपण देव म्हणतो, हिरो म्हणतो, काय म्हणाल तेवढं कमीच आहे, तुम्ही बैलगाड्या चालवण्याचा फायदा लक्षात घेताना झाला का? म्हणजे तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारची बैल घ्यावी. हो, आता बैलच तसा मिळेल. होय, आता आहे का लक्षात येत बैल? हा, होई तुम्ही नाही. आता कुठन घेतलेला भाऊ तुम्ही लक्षात? आम्ही वाघवाडीत संता ड्रायव्हर म्हणून जोडीदार आपला देवस्थान घेतलेला. कितीला घेतलेला? 1,70,000 रुपये. हो, त्या काळात. आता त्याचे लक्षात येत फायनल, सेमी फायनल किंवा काय, त्याच्या पलीकडे हा बैल गेलेला आहे, कारण त्याची विक्रमाची बरोबर बी कोण करू शकत नाही आणि त्याला सप्त हिंद केसरी का म्हणतात. काय काय माणसाने सगळे आवडतो बैल आणि बैल बी पळालाय. आता जवळजवळ 12 माणसं लक्षजीत झाली. हो, त्यानं स्वतःच गेलं सप्त हिंद केसरी. म्हणजे मित्रांनो, जे प्रामुख्यानं जे हिंद केसरी आपण बैलगाड्या मानत होतो त्या सगळ्या अधिक नंबर घेतलेला बैल लक्ष आहे. पण मला लक्ष तुम्ही आणला तर तुमचा सांभाळ खूप महत्वाचा होता, तर कसं सांभाळलं त्याला? आमच्या सगळ्या बायका पोरांचा जीव त्या बैलावर आणल्या बसन, मग बोलायचा बैल म्हणून आम्ही कधी दारात समजलाच नाही. ह्यो आपलाच बैल, म्हणजे आपल्या परपंचातला एक ह्यो सदस्य, आपल्या घरातला एक माणूस कसा असतो तसाच ह्यो आपण माणूस म्हणून सांभाळाय. वा, तुम्ही ज्यावेळेस घेतला फायनल घेत होता, कितव्या वर्षी त्यानं पहिल्यांदा गुलाल मिळवून दिला? घेतल्या काय एक महिन्याभरातच फायनल राहायला लागला. एक महिन्यातच आदत वयातच, तर कोळ्याचं फायनल घेतलं आदत वयातच. आदत वयात एक नंबर आहे लक्षात? हो, एक नंबर आहे. वा, कोळ्याचा. म्हणजे तिथंच तुम्हाला पाय दिसला असतील, लहान मुलाचे पाय पाळण्यात तिथं लक्षाचा दिसला असतील. आता तुम्ही पळावायची सुरुवात केली, तर तुम्ही ज्यावेळेस गाडीत बसायचा त्यावेळेस स्टार्टिंगला त्यावेळेस काय वाटायचं, म्हणजे तुम्हाला अंदाज येत होता की, कारण तुम्ही सगळी महाराष्ट्रातली सगळी टॉपेस्ट बैल पळवलीत, त्यावेळेसच अंदाज आला होता का की, म्हणजे आदत होत की हा बैल वेगळा काहीतरी? हा जो वेगळा बैल, जो वेगळा, म्हणजे आपलं नाव महाराष्ट्रात हे एकच नंबरला घालवणार असा आपला आत्मविश्वास होता. काय मला आदत वयाकडे लिहायचे लक्षात, कसं पळणं असायचं त्याचं काय? हा, ते वयात लयच पळत होता बैल, म्हणजे असा कसं आपल्याला जेवढं पाहिजे का नाही अशा बाबा, ही गाडी एवढ्या फरकान मारली पाहिजे, ती गाडी तेवढ्या फरकान, तेवढ्या फरकान मारायचाच बैल. कोणाबरोबर आदत वयात? आदत वयात आपला राजापूरचा सोन्या, आमचा एक पहिला राजा होता पेरनाक्यात घेतलेला, तो राजाभर बी पळाला, सोन्याभर पळालाय, पुन्हा मोठ बारक्या लक्षाभर पळालाय. बरोबर. आता तुम्ही शिकवण कशी दिली अख्ख्या महाराष्ट्राला, जे नवीन मुलं आहेत त्यांना ऐकाय आवडेल, तुम्ही वासरू आणलं लक्षात, आदत वयात पाळायचं, पण तुम्ही त्याला शिकवण कशी दिली? खूप महत्वाचं आहे. शिकवण म्हणजे असं रेसल द्यायची, 8-10 दिवसात पळवायचा, पळतोय म्हणून रोजच. मग आता कशी बैल पळू द्यायची आदत, आज पळाला उद्याला पळेल म्हणून उद्या लगेच नेते, मग ती वर्षभरात बैल बंदच होते पळायची. तशी आम्ही ठराविक एक 8-10 दिवसानं 15-20 दिवसानं काढायचं अड्ड्याला. बर, पण तुम्ही बाकी व्यायाम वगैरे काय देत होता त्यावेळेस? व्यायाम काय नाही, नुसतं फिरवून आणायचा अड्ड्याच्या अगोदर 1-2-3 दिवस वाटताना चालवायचा, 1-2-3 किलोमीटर मोकळा बेनजुपता आणि अड्ड्यात न्याय. आणि आहार काय असायचा? आहार खायला काय घालायचं? खायला काय हीच की उडदाची डाळ, आट्टा, काय शेंगदाणा पेंड, मक्का पेंड, असं काय स्पेशल दूध किंवा काय तसलं काय नाही? दूध बी द्यायला अजिबात नाही का ना.
काय काय म्हणजे खायतच नव्हता हो काय काय खाण्यात काय वासावं भाऊ नक्की की हेन वासर चांगली होते तब्येतीनं लक्षात तब्येत बघतोय आपण काय सांगाल तुम्ही ही खायला पाहिजे ही खायला काय आपण चारेल ती जनावर पण ती खाल्लं पाहिजे जनावरांच्या शेतासा काय खायत नव्हता लय म्हणजे पेन बिन असले शेंगदाणा पेन लय झाली खाणार नाही रेतीब लय खायतच नव्हता पहिले हात नाही का आपली वैरण बदलून बदलून बरोबर मित्रांनो जसं उत्तम भाऊंनी सांगितलं की हात निघा म्हणजे ती घरच्या सदस्य असल्यागत सांभाळायची कंटिन्यू त्याच्याबरोबर राहायला त्याच्यात पूर्ण आहार कंटिन्यू म्हणजे घरचा जो एखादा सदस्याचा आपण जेवढं मिसळतो तेवढं लक्षभर मिसळायचं म्हणूनच महाराष्ट्रात असा ऐतिहासिक बैल झाला त्याचं श्रेय उत्तम भाऊंना जातं पण भाऊ ज्यावेळेस बैल पळायला लागला नक्की हा कुणाला विकला त्याचा प्रवास जाणायची नक्की कुणाला विकला त्याच्यानंतर कुणाला विकला कसं काय झालं तो प्रवास घेताना बैल घेतला कर्ण शेडला कर्ण शेडला पुन्हा काय ते जमलं नाही काय आता ते त्याला परिस्थिती माहित बाबा का म्हण बैल इकला आपण काय एवढं विचारू शकत नाही त्याला तिने पुन्हा बैल इकल्यावर म्या लावला किरण शेडला आपला दोस्त आहे त्यांनी म्हणलं बैल असा असा घ्यायला लागतो त्या माणसाने आपला शब्द मोडला नाही लगेच घेतला बैल आणि लक्षात अजून एक लोकांना माहित नाही तो करारावी दिला होता तुम्ही किती महिन्यासाठी कुणाला दिला होता 4 महिन्यासाठी भोपरवाल्याला संदीप भाईला दिला होता संदीप भाई म्हणून भोपर त्याची किती किमतीला दिला होता 9 लाख रुपये दिला होता 4 महिन्यासाठी मला वाटतं हे विक्रमच आहे एवढ्या 4 महिन्यासाठी 9 लाखाला अजून बी बैल कोणी घेतला नसेल ते मुळात लक्षाने ते फिटवलं बी असेल कारण ते तो काळच ते नाही केलेलं आहे आता तुमचं जॅकी गाडी चालवणं ह्याच्याकडे न्यायचे आजकाल काय झालेलं आहे भाऊ कोणही लहान मुलं उठतात आणि बैलगाडी पळवतात तुम्ही कमी वयात केली पण तुम्ही बैल सांभाळत आला तर काय हो नक्की बनायचं असेल जॅकी तर काय केलं पाहिजे जॅकी बनायच्या मनापासून त्या बैलावर प्रेम लागतं आताची ड्रायव्हर कशी पैशासाठी गाड्या पळवणार गाडी पहिली की सध्या जाताना मालकाला पैसे मागायचे बाबा दे आता मी निघालोय त्या पाण्याला दे आम्ही ज्या टायमाला गाड्या पळतो त्या टायमाला रुपयाला मागायचं नाही कोणाला मालकानं दिले तेवढे पैसे घ्यायचं जायच आता कसं आहे की कोण बी उठतंय गाडी पळतोय कोण बी उठतंय गाडी पळतोय मग असं काहीतरी अपघात घडते मग कुणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला कुठं अडकला बर आता आता काय झालेलं आता आदत मैदान पेव फुटलेलं आहे आदत मैदान तर काय मत आहे त्यांच्या तुम्हाला वाटतं ही आदत मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला असावीत का नसावीत मला तर वाटतं बघा या आदत मैदानामुळे कसं होतंय चांगल्या बायलांचं बी मात्र होतंय आता आदतवाला मग पैसे देतोय चांगल्या बायलाला हे आता वायदी जे झाली आता पद्धत निघाली वायदी घ्यायची आणि बैल द्यायचा आमच्या टायमाला रुपयाला कोण रुपया भाडं बिडं नाही काय नाही आपल्या दोस्ती खातर बैल घेऊन यायचं जायचं पळवायचं मागायचं त्या टायमाला कसं होतं वायदी बिदीच काय नव्हतं आणि आदत आणि बैल ही वेगळा प्रश्न नव्हताच त्या टायमाला हे आता आदतच काढलंय ही मला काय पसंत नाही आता मला सांगाय आवडेल प्रेक्षकांना यांनी कोळ्याचा मैदानाचा उल्लेख केला महाराष्ट्र केसरी मैदान मानलं जातं ह्यात लक्षण आदत पण एक नंबर केला म्हणून तो महाराष्ट्रभर चर्चेत आला आणि तिथनं करिअर त्यानं ऐतिहासिक केलं म्हणून हे आदत मैदान आहेत का नाही जर ओपनमध्ये एखाद्या आदत वस्त्रानं घेतलं तर त्याला मान्यताही आहे आणि त्याची प्रसिद्धीही जास्त आहे पण साधारणपणे बघा आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे बैल घेतलं वासरू घेतलं तर कितव्या महिन्यापासून त्याला पळवायला सुरुवात करावी ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावी तुम्हाला वाटतं वर्ष तरी जोपाई येतच नाही वासरू हा वर्षभर आपलं फिरवून जपून वाटण फिरवून चालवून हा पुन्हा फिरत येणं कारण काय कसं होतं पहिलं लय आदत वासरू पळवतच नव्हती ती माणसं बाबा आपल्याला स्पीड बाबा या गाडीला तेवढं स्पीड आहे आपण गाड्या लावायचं सेकंदला बाबा गाडी ही आपल्या वासरात किती सेकंदला येते त्या बैलाच किती सेकंदला येते हे अंदाज घ्यायची ती माणसं हे आता काय एवढं एवढं वासू त्याला जो आवडला तर ती सकाळी झोपून आणते ती जाड्यात त्यामुळं त्याचं पाळण्याचं करिअर एकदम कमी होत कमी होत आहे हो आणि म्हणजे मित्रांनो हे खरंच एवढे ज्येष्ठ बैलगाडी चालक आहेत मागं महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध बैल आहे त्यांचं म्हणणं आहे गडबड करू नका बैलाला म्हणजे आपण म्हणतो 9व्या महिन्यातला फायनल घेतलं 10व्या वर्षाचा यातलं नका करू कम से कम त्याला जाऊ द्या वर्षभर जाऊ द्या मग त्याला पळवायला सुरुवात करूया आता मी नेतोय लक्षाकडं लक्ष ज्यावेळेस तुम्ही चालवायचा आणि तुम्ही पळवायचाही म्हणजे असं व्यायाम बी हेच घ्यायचे आणि स्वतः जॅकी असल्यामुळे ते चालवत वगैरे हे करायचे पण मला सांगा ज्यावेळेस तुम्ही जाकी असण्याचा फायदा लक्षाला खूप झाला का
हो खूप झालं काय काय झालं नक्की आपण जे असल्यामुळे स्वतःच आपण शेपूरचा होणार नाही का वाढवते बैल पळवणार नाही म्हणजे बाबा रान चांगला असला तर बैल पळवणार ही बाकी ड्रायव्हर कसं कसला बी असून आता या घेऊन तिथं बैल आपण रान बघूनच बैल पळवणार अडचण नसली पाहिजे बैलाची काळजी घ्यायची की बैलाला इजा का होणी बैलाला लागू नये कुठं आणि तुम्ही किती दिवसातून लक्ष पळवायचं म्हणजे त्यावेळेस पळवायचं त्यावेळेस 8 दिवस फोडच बैल काढायचं बाहेर आले वा 8 दिवसाच्या कसला बी अड्डा असून किती पण मोठं बक्षीस असून 8 दिवस फोडच बैल पळवायचा आता तसं होत नाही आता रोज रोज पळवणार काय आता रोज रोज पळवणार काय सांगायला विषय आता रोज रोज पळू देतीस आज मार खाल्ला आता काल एक फेरा झाला चला उद्या पळवूया असे करण्याने बैल पळते का थांबली गेली बैल बर आता तुम्ही सांगताय थांबली गेलं तर आणि त्याच्या जोडीला असतो पैरा म्हणजे आता छोटा लक्ष मोठा लक्ष अशी पैर फेमस झाली महाराष्ट्रात नाव आहेत पैर तुम्ही टिकायचं म्हणजे तुमच्या काळात लक्ष पाळायचं त्यावेळेस आता प्रत्येक दिवशी नवीन पैरा होत काय त्याच्याविषयी काय पैरा होतो म्हणजे आता ह्या वायदीमुळे पैरा होती आता पहिलं कोणाला कोण देणं नाही घेणं नाही गाडी पळणं नंबर करणं हीच माणसाची भावना होती आता नंबर होऊ नये 10,000 वायदी देईन 5,000 वायदी देईन 20,000 वायदी देईन ह्याच्या बघार विषय आहे का आता काय बरोबर मग वायदीमुळे बैल पळू देते बसून बैल 10,000 तेवढं घेतेला आज मार्ग खायला गट्टाला 10,000 देतोय आपण पळवूया तसं पहिलं नव्हतं ना काय त्याच्यामुळे पाळणाऱ्या बैलांचं महत्व कमी व्हायला लागलं कमी व्हायला लागलं पैशामुळे काय वायदी विषय काय सांगाल तुम्ही काय वायदी हा प्रकार कसा आहे चुकीचा आहे का बरोबर चुकीचाच आहे की एक जणाला इकाय लागले वासरू त्याचा कमी पाळणार माणूस वायदी देणार घेऊन दे की ठीक आहे बाबा टेम्पो भाडं आता महागाय झाली टेम्पो भाडं 2,000 होते बाबा 1,000 रुपये मला दिले पाहिजे भाडं दिलं असं म्हणू दे त्याचा खर्च व्हायचा आहे का तुम्हाला 10,000 वायदी द्यायची मागला खर्च गाडी नोंदवायची पुन्हा गाडी लागली की तो निंब बक्षीस तो नेणार बरोबर त्या वायदीवाल्याला काय परवडणार बरोबर बरोबर आता आपण वायदी विषयी बोललो पण असतं की पळणार बरं पैदास लक्षाच्या पैदास किती केलं तुम्ही काय केलं पैदास काय 2-3 झाल्या पण काय पळाल नाही तसे पळत नसते बर लक्ष एकच होत एकच किती वेळा साधारण वर्ष पैदास बी करावी म्हणजे पळणारे बैलाची पैदास करावी का तू पळत असता काय वाटतं तुम्हाला करावी की पण ती पैदास बी केली पाहिजे गय बी त्या मापायची पाहिजे पैदास करायला पुन्हा कसं होतं पैदास केली समजा आता पैदास ह्यो बैल पळतो म्हणून तिची पैदास पळेल असं काय नाही बघा मित्रांनो हे सांगतात उत्तम भाऊ पाठीमागा आहे लक्षा मोठा लक्षा जरूर नाही की पाळणाऱ्या बैलाचं पैदास पळेलच तसं असतं तर मग सगळ्यांनीच केले असते म्हणून अट्टास करू नये की पळणारा बैलच असावा गेला दाखवताना पण समजा जर पैदास करायचा असेल तर कसा बैल कसा निवडावा तुमच्या मते पैदास करताना बैल चांगला होऊन दावावाच आपण काय म्हणजे पैदास करताना चांगला बैल पाहिजेच पण ह्यो पळतून ते पैदास केलं ना त्यो पळेल असं काय मला म्हणवत नाही बरोबर 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 ठीक आहे आता आपण लक्षात थोडं आता म्हातारपण आहे 18 वर्ष म्हणजे तर बैलाच्या वर्तणुकीत काय बदल दिसतो तुम्हाला म्हणजे कसा आहे वागाय तो अगोदर तरुणपणात शांत होता का कसा आहे आता फरक कसा आहे त्या हाय तसा बैल अजून काय फरक नाही तरुण्यापणात जसा होता तसा अजून पण बैल तसा तमसापणा करतोच म्हणजे अजून त्याला वय आपल्याला वाटतंय वय झाले आता आडेबिड्यात फिरवाय नेला तर मग फिरवला की लगेच पाय बघतो बैल पहिलं बरोबर एवढं म्हणजे त्याला अजून काय त्याला वाटत नाही म्हातार आपल्याला वाटतं वय झालंय म्हणून आपण बंद केलाय बरोबर बरोबर आता मला महत्वाचा एका प्रश्नाकडं न्यायचे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस बैल पळतात ना त्यावेळेस खूप उदो सगळीकडे होतो पण ज्यावेळेस त्याचं म्हातारपण येतं माणसाची वृत्तीच आहे जसं आपल्या घरातील जो ज्यावेळेस एखादा सदस्य म्हातार होतो त्याची हेटाळणा दुर्लक्ष खायला नसतं पण तुम्ही तसं लक्षाच्या बाबतीत करत नाही काय सांगाल ह्या कायच केली आहे म्हणजे करणार बी नाही मरेपर्यंत बैल आपला आय बाप्पाच्या पेक्षा जी असतं त्याला आम्ही सांभाळणार सांभाळायचं आत्ता पातूर आणि इथनं पुढे बी तसा सांभाळणार ते शरीरावर न दिसतंय म्हणजे 18 वर्ष पण त्याचं फक्त मला वाटतंय वय वाढलंय मी पाठीमागच्या व्हिडिओतच म्हटलं वय फक्त नंबर असतो पण ते शरीर तरुण म्हणजे मला वाटतं आता तरुण बैल आहे त्यापेक्षा चांगलं शरीर आहे त्याचं त्याचं आमचं शरीर आहे काय एवढं म्हणजे काय सांगायचं त्याला शरीर पहिल्यापासून चांगलं आहे मग त्याचा आपण सांभाळ की उलट चांगलंच होणार
आता तुम्ही एवढा इतिहास पूर्ण बैलाचं बघितलेलं आहे, सगळी महाराष्ट्र केसरी इंदकेसरी बैल, तुम्हाला लक्षच वेगळं पण काय हो दिसतं की ही बैलाच्यात कोणा बघितलं नाही, कोणाच्याच बैलाच्यात नाही, असं वैशिष्ट्य काय दिसतं तुमच्या मते? असं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कसं आहे, बैल एवढा मोठा कोणाकडे नाही, लांबडा बिमडा बैल नाही, आणि ही जी पाहण्याची टॅक्ट कुठल्याच बैलाला नाही अजून, इथनं माग बैल पळाली पुढं पळून द्या, कुठल्याच बैलाला ही जी पाहण्याची टॅक्ट वेगळी, त्या बैलांची वेगळी. कशी होत टॅक्ट आहे थोडं डिटेल मध्ये सांगा. ही जी बैलाची कशी आहे, निमापासून कमी पळेल, निमापासून पुढे मान सोडूनच बैल पळतो, बाकीची बैल कशी अशी मान खुतवून धरून खुतवून धरून पळते, पुढे पुढे येईल तसा बैल भेंडाळणार, तसा ह्यो पुढे पुढे जाईल तसा मान सोडूनच बैल पाळणार. बरोबर बरोबर. त्यामुळे आणि निकालाला हे जे एवढं मी तर पाळताना बैलच बघितलं नाही, निकालीचा तर ह्या बैलाला किती पाळावं किती नाही हे असं होतं. काय सांगाल माझ्या मते, मी ज्यावेळेस बैल हे लक्षाचे बघतो ना, बघितलेलं आहे किंवा व्हिडिओत बघतो, त्याच्या एवढं पुढं स्पीडच नाही काय, म्हणजे असं ज्यावेळेस पळायचं फायनल निकाल रेषेला बैल लय पळतो. अजून तुम्हाला पळताना काय, कारण तुम्ही बघताना ज्यावेळेस तुम्ही चालवता लक्षाला काय दिसतं तुम्हाला अजून? त्या टाइम बैल पळतो निकाला, निम्म्या रानापासून पुढं निकाल कवा येईल त्याला हे वाटतं, म्हणजे निकाल येईल जेवढा लांब पाला तेवढा लयच फरक अंतरच राहणार लय. होय भाऊ, आता लक्ष एवढा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल, ऐतिहासिक बैल, आता प्रसिद्ध नको म्हणा, ऐतिहासिक बैल आहे तुमच्याकडं, काय हो सांगाल तसा बैल लक्षासारखा बैल तुम्ही बी शोधात आहे काय? परत बैल बैल नाही मिळत कोणाला, म्हणजे आम्हालाच नाही, बाकी ज्यांची द्या सोडून कोणालाच मिळणार नाही बैल असं एकदाच उठतो. बरोबर बरोबर. मी नेहमी म्हणतो आपल्या पिढीचं भाग्य आहे की आपण लक्षा बघितला, लक्षासारखा कोणी पंढरपूर बघितलं, कोणी काशी बघितली, तर बैलगाड्याच्या क्षेत्रात लक्षाला पळणं ही मोठी परवणी आहे. तर आता दुसऱ्या वेळेस आपण जागेवर मुलाखत घेऊ, आता लक्षाला आपण जवळून पाहूया ह्यांच्या नजरेतून. चला मग बघूया आता लक्षाला, काय सांगाल लक्षाचं जवळचं वैशिष्ट्य काय, म्हणजे त्याचे शरीर वैशिष्ट्य एकदा सांगा एवढ्या ह्या वयात 18 वर्षात. शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कसं आहे, ही लांबी दुसऱ्या बैलाला कुठल्या नाही, पुन्हा शरीर वैशिष्ट्य त्याचं अंग बिंग पाहिजे असं आहे, शेपूट लांब आहे, होय गळा आहे, गळ्याला ती भाकर नाही, नक्क्या वगैरे नक्क्या बिक्क्या पाहिजे तशा आहे त्या. ह्या वयात काय बदल झालाय लक्षात? ह्या वयात अजून तरी आम्हाला तर काय बदल वाटत नाही आहे ना, एवढं सगळं 18 वर्ष त्यानं जगून झालेत, त्याचे पाय वगैरे खूप अजून मजबूत आहेत. अजून मजबूत आहेत, अजून पाय बी कुठं फॉल्ट नाही काय. वशिंड एकदम चांगलं आहे, वशिंड नाही बारक, लय मोठं नाही वशिंड, पहिल्यापासून बैलाला लय वशिंड मोठं नव्हतं. अजून काय त्याचं कशा पद्धतीनं सांगाल, छाती वगैरे अजून कमालीची आहे म्हणजे जबरदस्त, अजून आहे तशी छाती आहे, अजून काय जुळेल नाही, म्हणजे वय झालंय असं मला बैलाला वाटतच नाही. आता काय रेस्टच असती का? आता रेस्टच होय बैलाला अजिबात काय, तुम्ही म्हणजे आता व्यायाम काय देता वगैरे? आता व्यायाम काय नाही, मोकळा चालवायचा 8-10 दिवसात वाटण नेऊन फिरवून आणायचा. मित्रांनो, बैल पळत असताना सर्वजण करतात, पण बैल ज्यावेळेस उभा असतो त्यावेळेस करणं महत्वाचं, आणि ती उत्तम भाव उत्तम प्रकारे करतात मला वाटतंय. आता भाऊ, ज्यावेळेस बैलाच्यात काय बदल होतो, आता गुलाल वगैरे लावला वगैरे काय, त्याच्यात काय बदल होतो नक्की? गुलाल लावला की त्याला वाटतं आड्यालाच मला नेते होय, गुलाल लावला की हीच येतो बैलाच्या अंकात. त्याच्यात अजून काय काय बदल झालाय, म्हणजे आता कसा कधी हो मुंबईला असतो कधी इकडं असतो, तर तुम्हाला हिता आल्यावर काय बदल दिसतो? हिता आल्यावर बैलाला पाहिजे कलर येतो या, बैलाला कसं तिकडचं वातावरण लय शूट होत नाही मुंबईचं, तिथं आला की बैल पहिल्या मापाव येतो. बरोबर बरोबर. त्याच अजून पळताना एखादा किस्सा सांगा ना मला, पुशेगावचं सेमीफायनल सांगा की तुम्ही स्वतः पळाला होता आणि बैल अगदी कडनं गाडी पळालेली, ऐतिहासिक झालेलं होतं ती सेमीफायनल, काय सांगाल काय झालेलं नक्की? काय ते उलट्या खांद्यावर गाडी आपली निघाली होती, पण ती काय कोणी जाणून बुजून टाकली नव्हती, आपल्या नशेमान चिट्टीहून निघालेली,
पण त्याकडेने लय जणांचं मत होतं की गाडी वर येत नाही, बाहेर जाणार गाडी. मग पळालीच गाडी आपली चांगली. तुमच्या आवडीचं फायनल कुठलं होईल लक्षाचं? माझ्या आवडीचं पुशीगाव एक, देवाजुरी, मोठी मोठी कोरेगाव. बर, आता काय करू माहितीये का, तुमची लक्षण जी महाराष्ट्रात ख्याती झालेले त्याच्या जोडीला तुम्ही दावण बी चांगली केलीत. आता थोडी ओळख करून दे की दावणीची लक्षा तर आहेच, अजून दावण कुठली कुठली आम्हाला सांग, प्रेक्षकांना पाहायला भेटल की येणाऱ्या काळात लक्षच लक्ष नाही होऊ शकणार, कोण लक्ष नाही होऊ शकत, पण दाखवाय दावण आम्हाला दाखवा. आता ही काय आम्ही आणलंय नवीनच वासरू आहे, पळला असं अशी आहे आपल्याला, बघूया पळते का. त्याचं बाहुल्या नाव आहे, बाहुल्या. पुढं नंतर पुन्हा त्यो सरजी आहे, त्यो हे बी चांगला पळतो या दुसरा आहे गापर. या भाऊ बघू ती तुम्ही म्हणताय ते, हिथं वातावरण चांगलं आहे भाऊ एकदम. एका साईडला म्हणजे बैलांनाही त्रास नाही काय. एका साईडला असण्याचा काय फायदा होतो? एका साईडला असल्यावर काय बैला असणी शांतता मिळते, वातावरण चांगलं, वारं ऊन. आज बाहेर करायचं म्हणलं तरी बैल वायच उन्हाला बांधायची, वायच सावलीला बांधायची. तिथं तुम्ही राहायलाच असता ना? हो राहायलाच असता. मित्रांनो फायदा होतो बघा, जिथं आपण राहतो तिथं बैल असली तर काय अडचण येत नाही. आता हे वासरू म्हणताय ना, ही लक्षात होईल असं वाटतंय. बघूया आता काय. बर बघा इकडं नका, त्याचा म्हणजे जवळजवळ आकार तर तसाच आहे लक्षात घ्या, त्याचं शरीर आहे थोडंफार लांबड. बघा कुठून आणले हे? आणले ह्याच्यातनं म्हैसूर मधनच. होय बेंगलोर. होय त्याचं म्हणजे गळवण वगैरे काय नाही असं लक्षात घेत थोडं थोडं आहे, जरा जरा गळवण आहे. हा हा हा. होय आता लक्ष असाच होता का? असाच होता लक्ष आणला. तो किती महिन्यात आहे बघू जवळ न बघू, किती महिन्यात ही असेल? एक सात आठ महिन्याचा असेल. होय मार्क काय काय जरा मार्क भेटते ना. कितीला आणलेलो, किती किमतीला? ही 55,000 रुपयाला आणलेला. ह्याला तुम्ही देता का घरी शिकवण रिहर्सल? आता चालू आहे. होय झोपून जरा फिरवायचं. पळतय ना? पळतय चांगलं. बघू मग येणाऱ्या काळात आपल्याला लक्ष सापडेल उत्तम भावनकुंड. लक्ष होणार नाही पण आपलं त्या पद्धतीनं थोडंफार पळतय म्हणते. आता भाव सांगतात म्हणजे निश्चितच बघू आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसलं. कुठनं पळतं हे? चांगलं पळतं उजवीन डावीन कुणीकडे पळत? वा वा वा. बाकी बी गुरं वगैरे आहेत ना? हो आहे. बरं नुसती बैल बैल बी नाहीत? बैल बी नाही, म्हशी आहे, गाया होत्या. हा कोंबड्या आहेत, कुत्रे आहेत, सगळं सगळं. वा यावायच भाऊ. आता तुमची वस्ती, तुम्ही वस्ती तिथं राहताय तर मी जाणीव आवर्जून सांगेन जाणून बुजून की हिथं वस्ती एका साईडला असल्यामुळं बैलांना कुठला त्रास नाही, म्हणजे त्रास नाही कुठला. होय अजून काय फायदा जाणवतो? अजून काय फायदा? आपल्या बाहेर जागा बदलून बांधायला होती राहणार वस्ती असल्यामुळं. आणि त्रासही नाही. आता लक्ष सारखा बैल असला तर ते रोज आपलं कसं ते देवदर्शन असलं तर रोज कोण ना कोण तरी येणार, त्याच्यापासून थोडं म्हणजे लक्ष बघायला हा ना. पण जरा लांब आहे त्यामुळं. कुठं कुठं येते तुम्हाला माणसं? लांब नेते ती पाग, बेळगावच नेते ती, मुंबईच नेते ती, पुण्याच नेते ती. बरोबर बरोबर. बेंगलोर मध्ये नेते ती. होय मग अजून व्यवसाय काय काय असतो भाऊ तुमचा? आपला काय जनावरांचा व्यवसाय, शेती आहे. शेती करायची. शेतीत काय असत? शेतीत ऊस. होय बर, म्हणजे भरपूर मल्टिपल काम करतात. आता थोडं बघा लक्षाची एक गोष्ट आहे त्यानं जिंकलेली त्या काळात, म्हणजे बघा ह्या सगळ्या गाड्या दिसतात ही लक्षाचीच म्हणजे कमाई दिसते. हो लक्षाच्याच गाड्या आहेत दोन हे ना, बुलट. ही बुलट लक्षाचीच आहे. होय कुठल्या मैदानात भेटलेली? कोरेगावात. होय कोणावर उपाय होता? आपलीच घरची मोनी आणि लक्ष होता. हो एक नंबर एक नंबर. होय तुमचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्ही घराचंच नाव बैलांच्या नावानं ठेवलेलं आहे आणि ही महाराष्ट्रात फक्त तुम्हीच केलेलं आहे. बैला का वाटलं की घराची नाव? आपलं बैलानंच नाव केलंय, मग बैलाचं नाव आपणच करायचंय. वा बघा मित्रांनो काय दृष्टिकोन कसा आहे बघा, कोण वडिलांच्या नावानं टाकतंय, कोण भावाच्या नावानं टाकतं, कोण आपलं देवाच्या नावानं टाकलं, पण ती बरोबर आहेत. आता शरीरातील देव झालेलंच आहे लक्षात,
पण काय नसताना ज्यावेळेस नॉर्मल पळायला सुरुवात केलेली फायनल घेत होता तेव्हापासून ह्यांच्या घराचंच नाव आहे लक्षाणी मोने. वा क्या भाव क्या बात आहे. अजून जमीन ह्याच परिसरात आहे जमीन हो बर तिथं राहायला फॅमिली असते होय. आता बाकी अजून किती शेरडी वगैरे शेळी बाकी कशी काय नाही ना काय काय अजून आहेत म्हणजे मसर गाया बैल हो किती आहेत सतत एक 8-9 बैल आहे ती 2-3 मशी आहे त्या 2 देशी गाय आहे त्या कुत्री चांगले आहेत तुमच्याकडे ही दाखवण्याचं कारण मित्रांनो लक्ष तर आपण बघितलं पण भाऊंच बघा प्राणी हे सगळे सगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आहेत. आता हे कुत्र शिकारीचं कुत्र दिसते होय. कुठे त्याला कुठं नेत असता हे आपलं डोंगराला हा ना. आणि बरं आहे म्हणजे आता एवढी पाळणारी बैल असते तर एक प्रोटेक्शन कोणाला येऊन येऊन येत नाही आवाज होत नाही कोणाला. हा पण भीती पाहिजे भीती पाहिजे. तुमची सगळी पुढची पिढी बी तुम्ही बैलगाड्या क्षेत्रात आहे घातल्या आहे आणि बैलगाड्याच्या रिलेटेडच आहे ह्या बी चांगला आहे. कुठला आहे हे आपलंच आहे हो का. कुठल्या जाती झालं हे म्हैसूर जातील होय पळते ना चांगलं पळते होय. तुमच्या की पिढ्यात तुम्ही आत्ता विषय काढला की पुढची पिढी बी बैलगाड्या क्षेत्रात आहे. किती मुलं किती तुम्हाला. मला 2 मुलं. हा 2 मुलं असणी एकाला 2 मुलं आणि एकाला 1 मुलगा. ते पण सगळे ह्याच्याच गाड्यांच्याच मागणं असतील. वा वा बघवायचा पळवायला विरोध नाही म्हणजे विरोध नाही. हा लक्ष बघतोय भाऊंकडे. आता जाव ह्यांच्याकडे गप्पा मारूया. हे उत्तम भाऊंचे चिरंजीव आहेत तर गप्पा मारूया या. आता भाऊंचा म्हणजे मुलगा आहे चिरंजीव आहे. तुम्ही बैलगाड्याच्या नादात आहे आता किती काय काय नक्की चालू आहे नक्की काय. आता वासरं आणायची नवीन तयार करायचं. होय काय म्हणलं की तुम्ही बैलगाड्यात क्षेत्रात गेलो लक्ष्याचं काय काय नावं घेत असतील कुठं आहे काय. मैदानात गेले प्रत्येक जण विचारत बैल कसा आहे तब्येत कशी आहे बैलाची कधी आणणार आहे मैदानात काय विचारतात माणसं. बैलांचं माणसांचं प्रेम आहे अजून बैला. अजून मला वाटतं लक्ष एवढं नाही प्रेम भेटलं नाही का कुठल्याच बैलाला नाही भेटलं एवढं. आता मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे लक्ष्याचं घर आहे पूर्ण पण पोटं आहे बघा सोनार पडायचं सोन्याचं काय चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या. आणि जेव्हा जेव्हा बैलगाडी क्षेत्रात इतिहासाला जाईल तेव्हा तेव्हा भूतोना भविष्य सोनार पडा सोन्या हे नाव सुवर्ण अक्षरात घेतलं जाईल. काय टाकलं सोन्याचं का टाकलं नाव. सोन्या बैलाचा दिसाय चांगला देखणाय त्यामुळे सोन्या आणि मोठा लक्ष लक्ष ही बैल कायम म्हणजे असे आवडतात मला. ते अजरामरच बैल आहेत दोन बैल म्हणजे आपल्या बैलाबरोबर दुसऱ्याच्या दावणीच्या बैलाचा बी अभिमान असणं ही ह्यावरून बैल प्रेमी लोक करतात काय सांगाल. कसं असतंय आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याच पण चांगलं व्हावं अशी भावना असली तर बैलगाडी क्षेत्र म्हणजे असं पळण्याचं ही राहतं ना. दुसरी पण बैल अशी पळाली पाहिजे नुसतंच आपलं नाव मोठं करून नाही होईल दुसऱ्याची पण बैल पळाली पाहिजे ती म्हणजे जरा आपलं पण नाव मोठं होत. बरोबर बरोबर. आणि नाही आता लक्ष्याचं मी नावापेक्षा म्हणेन त्यानं एक अशा मोठ्या पदावर गेलेला आहे त्याला देव मानलं जातं त्यातच सगळं आलं. लक्ष्या देव मानलं जातं म्हणजे वाटेगावचं नाव लक्ष्यामुळे तर सगळ्यात पुढं गेलं. पहिली गाडी क्षेत्रात जर गेलं पहिल्यांदा आम्हाला विचारलं की कुठल्या गावचं वाटेगाव म्हणलं की प्रत्येक जण विचारतो मोठ्या लक्ष्याचं गाव काय. मग ते असं असं भरून येतं ना म्हणजे त्याच्या नावानं हे केलं की जरा वेगळं वाटतं. म्हणजे मित्रांनो बघा एका एका गावाचं नाव एक मुका प्राणी बैल पूर्ण देशभर नेतो. म्हणजे आता वाटेगाव म्हणलं की एक नाव येतं लक्ष आहे का लक्ष कुठं आहे. वा काय वाटतं प्रत्येक जण विचारतो ना लक्ष कुठं आहे असं जरा वेगळं वाटतं ना आम्हाला पण विचारलं की कुठून व माणसं बघायला आलेत आतापर्यंत लक्षाला म्हणजे लांबून कुठल्या कुठल्या गावावरून तुम्हाला. म्हैसूर बेंगलोर वरून सगळे लोक येतात मुंबई पुणे. एखादा किस्सा सांगा बरं भेटीचा की ते खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट झाले असं. बेंगलोरून माणसं बघायला आली तिथे एकदा हुडकत हुडकत वस्ती आलेली संध्याकाळी 11 आली होती पहिले हुडकत. त्यांना त्यांच्या भागातनं पहिले फोर्स असायचं की लक्षापाशी जाऊन व्हिडिओ कॉल करा बैल बघायचा आम्हाला अशी लोक येतील. बरोबर. आता एक छोटा म्हणजे बैलगाडी शौकीन आहे घरातला तर माणूस आहे तुम्ही बघता का बैलगाड्या. बघतो. होय काय तुमच्या वर्गात वगैरे शाळेत जाता ना. होय. काय वर्गात चर्चा असेल की लक्ष कसं आहे काय काय असतं तुमच्या वर्गात नक्की.
लक्षा चांगला असतोय मी सांगतो सांगतो ना बर अजून काय काय कुठले बैल कुठला आवडतो लक्षा सोडून मोठा लक्षा सोनारपाडा बर आवडतो बरोबर ही बैल तर महाराष्ट्राच्या जवळचीच आहेत सोन्या असेल मोठा लक्षा असेल अजून बरं आता तुम्हाला विचारा आवडेल लक्षा तुमच्या धावणीला आल्यापासून तुमच्या जीवनात काय बदल झाला म्हणजे आता तुम्ही हाय बैलगाड्या बघताय पण काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं लक्षाला गावाचं नाव मोठं झालं आमचं झालं म्हणजे असं प्रत्येक जण विचारतो ना लक्षा कसा आहे काय जास्त बोलतो सगळ्यात आवडी शर्यत म्हणजे आळसून दादा ती मानकी आणि कन्हैया आणि लक्ष आणि शंभू होत ही गाडी मागं पळत होती जास्त आणि परत 100 फूट फुटल्या पल्ल्यात जास्तही झालं ना मग तिथं दंगा पुन्हा हलगेवाली आली ती जरा असं आमच्या गावाचं नाव मोठं झालं बरं वाटलं ना क्या होत आता मित्रांनो लक्षात एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्या ज्या छकडी बैलगाड्या शर्यत आहेत ना जिथं 5-5 गाड्या पळतात 6-6 पळतात एकत्र 500-500 गाड्या येतात तिनं त्यात लक्षणाने द्वितीय पारितोषिक पळून घेतलं नाही काय सांगत फायनल बैल राहिला की एकच नंबर करणार कधीच 2 नंबर कधीच बसला ना बैलाच हे आजपर्यंत वैशिष्ट्यच आहेत लक्षाच्या जर तुम्ही ढाली वगैरे द्वितीय क्रमांक नाहीये लक्षाचा एक तर फायनलला पण काहीतरी झाला 5 नंबर नाहीतर 1 नंबर लास्ट नंबर नाहीतर पळाला बैल की नीट पळून एकच नंबर करणार वा घरी कोण असलं की आम्ही वैरण ही घालतो त्याला बांधतो चारतो पाणी वगैरे दावतो आम्हाला नाही मारत तो मित्रांनो बघा लक्षाच्या सांभाळ 2 स्त्रिया करणार आहेत घरातील आणि लक्षाही किती चांगल्या पद्धतीने डौलदार पद्धतीनं त्यांना साथ देते बघा हे लक्षाचं वैशिष्ट्य आहे मला वाटते निघाले काय हो कधी कधी ओवळता लक्षात तुम्ही दिवाळीच्या वेळेस परत ना बैलाला पळवून आल्यावर ओवाळतो काय हो नक्की काय नातं आहे तुमचं लक्षाचं त्या आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच हे आहे आहे भावासारखाच आहे आम्हाला तो तुम्हाला मारत नाही ना नाही त्याला काय आवडत लाडू लाडू खातो तो काय ना अजून काय काय हो म्हणजे तुम्हाला सर्वाधिक आनंद कधी दिलाय लक्षानं काय सांगाल सर्वाधिक आनंद लक्षानं कधी दिलाय तुम्हाला पळून आला की आम्हाला लय त्याचा म्हणजे असं हेच होत आनंद लय होत तुम्ही बघितलंय कधी पळताना हो आम्ही एकदा गेलो होतो पळताना इथं आमच्या गावात पळवत होती तेव्हा गेलो होतो आम्ही बघायला काय जाणवलं होत पळताना हाय खरंच म्हणजे शर्यतीतील आपण म्हणू एक नावाजलेला सर्वाधिक बैल आहे तिकडं विचारतात का तुमच्या माहेरला लक्षावी बद्दल काय माहिती हो विचारते तिके काय म्हणतात म्हणजे ही घरातल्या गतच म्हणजे आत्यांच्या पोरालाच मला दिलंय त्यामुळं काय घरातल्या गतच सगळं आहे गप गप लक्ष
लक्षासारखा बैल होणे नाही. लक्षा व त्याची शर्यतीतील कामगिरी सदैव लकलकीत चिरतरुण आणि तेजस्वी राहणार. या निरंजनासारखी सदैव तेवत.